मिताज खाना खजानामध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत। चला तर आज आपण पाहूया बाळंतिणीसाठीच्या खास रेसिपीमधील अळीवाची लाडू ही रेसिपी। त्यासाठीचं साहित्य साधारणपणे अर्धा कप आपल्याला अळी घ्यायचे आहेत। याला स्वच्छ धुवून घ्यायचे दोन वेळेस तरी किमान। याला कसं धुवायचं याचा व्हिडिओ मी अळीवाची खीर करताना टाकलेला आहे, कृपया तो पाहावा। याला छान धुवून घेऊयात। घेतल्यानंतर यामध्ये साधारणपणे एक कप पाणी टाकून याला मिक्स करून घ्यायचे आणि 5 ते 6 तास याला भिजू देऊया। साधारण 6 तासानंतर हे असं आपलं अळीव जे आहेत ते छान भिजले आहेत आणि साधारणपणे दुप्पट झालेत आणि हलके पण झालेत। त्यासाठी अर्धा कप गूळ, पूर्णपणे काळा असेल तर अधिक उत्तम, 1/4 कप किसलेला खोबर, 1 चमचा वेलची आणि 1 चमचा जायफळ पूड, 1 चमचा सुंठीची पूड आणि 1/4 चमचा दालचिनी पूड आणि 1/2 कप तूप, जेवढे अळीव तेवढं तूप भाजण्यासाठी। प्रथम गरम पॅन झालं आहे आपलं, त्याच्यामध्ये तूप टाकून घेऊया आणि तूप विरघळलं की याच्यामध्ये आपले जे भिजवलेले अळीव आहेत ते टाकून घेऊया। साध्या पाण्यामध्ये अळीव भिजवले होते, नारळ पाणी असेल ताजं तर तुम्ही ते वापरू शकता। साध्या पाण्यातले पण अळीवाचे लाडू छान होतात। हे शिजलेले नाही आहेत त्याच्यामुळे पॅनला चिटकतात, त्याच्यामुळे याला कंटिन्युअस हलवत राहायचं आहे आणि साधारणपणे 5 ते 7 मिनटं लागतात याला भाजायला। हलकासा कलर चेंज झाला की यामध्ये आपण सुंठ आणि दालचिनी पूड टाकून घेणार आहोत आणि गूळ। गूळ जर पूर्णपणे काळा असेल, चिक्कीचा किंवा तो ऑर्गॅनिक गूळ असतो तो वापरला तर अधिक उत्तम। माझ्याकडे हे थोडंसंच होतं त्यामुळे मी दोन्ही अर्धा अर्धा घेतला। गूळ छान वितळू द्यायचं आहे आणि याला कंटिन्युअस भाजत राहायचं आहे। गूळ वितळल्यानंतर यामध्ये 1/4 कप खोबऱ्याचा खीस, याला 2 ते 3 मिनटं छान परतून घेऊन याच्यामध्ये आपल्याला बदामाची पूड टाकायची आहे किंवा थोडेसे रोस्ट ग्राइंड केलेले पण बदाम तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। पूड केलं तर ते एकजीव होण्यासाठी जास्त मदत होते म्हणून बदामाची पूड। हे छान असं डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत ह्याला भाजायचं आहे। हे जवळपास शिजत आले त्याच्यामुळे हे बुडाला चिटकत नाही आहे, तुम्ही बघू शकता। आणि याचा कलर पण खूप सुंदर येतो आहे। आता याच्यामध्ये आणखीन 1/2 कप गूळ आपल्याला लागणार आहे। आणखीन अधिक गोड हवं असेल तर तुम्ही 1/4 कप गूळ आणखीन टाकू शकता, शक्यतो गूळच वापरा आणि तोही काळा असेल तर अतिउत्तम। छान आपलं अळीव छान शिजलेत, मस्त खमंग असे भाजलेत। फक्त आता आपल्याला लाडूसाठी जे घट्टसरपणा हवा आहे त्यासाठी आपल्याला सतत त्याला हलवत राहायचं आहे। घट्ट व्हायला सुरुवात पण झाली आहे, कलर पण सुंदर आला आहे आणि याचं तूप पण बाजूला निघतं आहे। तर हे तूप आपण बाजूला निघालेलं काढून घेऊ शकतो। साधारणपणे असं घट्ट होत आलं आहे पीठ आपलं मिक्सचर। पाच ते सात मिनटं लागतात मिश्रण घट्ट होण्यासाठी। आता याच्यातलं आपण जे एक्स्ट्रा निघालेलं आणखीन तूप आहे ते काढून घेऊया। साधारणपणे 1/4 कप तूप निघतं बाजूला,
आता गॅस बंद करायच्या आधी याच्यामध्ये आपण वेलची आणि जायफळची पूड टाकून याला मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करूया. कलर पण केवढा सुंदर आला आहे. साधारणपणे हे असं पाव कप जे आहे तूप निघालं आहे. हे आपण भातावरती म्हणा, अळीवाची खीर केली तर खिरीवरती म्हणा घेऊ शकतो. तर हे मिक्सचर जे आहे ते थंड व्हायला सुरुवात झाली, त्याआधी आपण याचे लाडू करून घ्या. पाण्याचा हात लावून याचे छान या आकाराचे लाडू करून घ्या. या आकाराचे लाडू केले तर 15 ते 16 लाडू तयार होतात आणि हे साधारणपणे रूम टेम्परेचरवरती 3 दिवस आणि फ्रीजमध्ये 7 दिवस व्यवस्थित टिकतात. आणि हे लाडू गरम असताना वळून ठेवायचे आणि जसे जसे थंड होतात तसे ते घट्ट होत जातात. हे पूर्णपणे थंड झालेला लाडू आहे. याला थोडंसं वळून घेऊन आणखीन याला खसखस किंवा ड्रायफ्रुट्स तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही कोट करून हे खाऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू द चॅनल.